सामना चाहिए। जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। जिथे सारा समाज सारा हा एक रूप आहे, तेथेच खरा माझा बाबांचा स्तूप आहे। तन मन धनाने जळतो, जळतो धीमेपणाने, बाणूत यासा आम्ही, ते भीम रूप आहे। बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपात पुन्हा एकदा आंबेडकर या देशातली लोकशाही वाचवायला आलेले आहेत। भारतीय बौद्ध महासभेतर्फे आज नांदेड येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला संस्थेचे सल्लागार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्यामुळे लाखो अनुयायी आज नवा मोंडा परिसरात जमले होते। आज सकाळपासूनच 11 वाजल्यापासून अनुयायी जमण्यास सुरुवात झाली। जवळजवळ 5 तास चालल्या या कार्यक्रमाला लाखो अनुयायांनी आपली हजेरी लावली। प्रचंड उत्साहात या कार्यक्रम पार पडला। यावेळी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी चौफेर RSS भाजपा काँग्रेस या सर्वांनाच धाब्यावर धरले। प्रत्येकांच्या ज्या काही बौद्ध धर्माविषयीच्या संकल्पना आहेत या त्यांनी खोडून काढल्या। राहुल गांधीविषयीसुद्धा त्यांनी जे यात्रा काढली आहे त्यापेक्षा भाजपाविरुद्धित असलेली जी भूमिका आहे ती स्पष्टपणे आणि खंबीरपणे मांडली तरी समाज त्याच्या पाठीमागे राहील असे वक्तव्य केले। नाव न घेता शरद पवार यांनाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला। शेवटी आपलं चरित्र आणि आपली नीतिमत्ता ही आपण जागेवर ठेवून जगलं पाहिजे असाही शेवटी सल्ला त्यांनी अनुयायांना दिला। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, अशोक सोनवणे यांच्यासह अनेकांचे मार्गदर्शन लाभले। या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या या मेळाव्यासाठी या कार्यक्रमाचे तमाम जनतेला मानाचा जमीन। मित्र आपण पाहिलं असेल पिंपरी चिंचवडच्या सभेत माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी मोहन यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं। आदरणीय धर्मपाल बनसोडे, भारतीय आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राईब करा।